मित्रांनो नमस्कार, मराठी डिस्कवरीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मी एका अशा वेगळ्या प्रश्नाचा उलगडा आज या व्हिडिओमधील तुम्हाला मी करून दाखवणार आहे. काय होतं मित्रांनो की बरेच व्हिडिओ असे व्हायरल झाल्यामुळं बऱ्याच व्ह्युअर्सचा संपर्क येत असतो. मेलच्या माध्यमातून काही प्रश्न विचारले जातात, कधी कधी प्रत्यक्ष भेटूनसुद्धा काही प्रश्न विचारले जातात. काही लोकांना कुतूहल असतं आणि म्हणून काही चमत्कारिक प्रश्नसुद्धा विचारले जातात. आणि मग कधीतरी त्या चमत्कारिक प्रश्नाचा उलगडा करणं हे मराठी डिस्कवरीचं काम आहे आणि म्हणून त्या प्रश्नाचाही उलगडा केला जातो. काय झालं, एकदा असं आम्ही फिरायला गेलेलं असताना एका व्यक्तीनं मला एक प्रश्न विचारला की तुम्हाला माहिती आहे का, म्हणाले ते, की असं एक झाड आहे जंगलामध्ये की ज्या झाडाच्या मुळालाही फळं लागतात आणि फांदीलाही फळं लागतात. बघा मित्रांनो प्रश्न कसा आहे, झाडाच्या मुळालाही फळं लागतात आणि फांदीलाही फळं लागतात, असं कोणतं झाड तुम्ही बघितलंय का? तर मी थोडंसं आश्चर्यचकित झालो की अरे असं कसं होऊ शकतं, असतील झाडं पण माझ्या बघण्यात काय तसे आलेली नाही आहेत किंवा फिरण्यात जंगलामध्ये तशी काही दिसली नाही आहेत. मग मी त्यांना विचारलं की साधारणतः तुम्ही मला तसं झाड दाखवा. तर ते म्हणाले आम्ही जर झाड तसं दाखवलं तर मग काय मजा आहे, तर तुमचं तुम्ही ते झाड शोधा, मी ठिकाण सांगतो. आणि म्हणून त्यांनी मला ओढ्याचं ठिकाण सांगितलं की ओढ्यातनं फिरताना तुम्हाला झाडं दिसतील. आता मग त्याचा शोध घेणं आमचा सुरू झाला आणि मग आम्ही ओढ्यातनंही फिरायला लागलो. मग कधी कधी घरटी शोधायची, कधी कधी पक्ष्यांची अंडी शोधायची, कधी पक्ष्यांच्या झाडावरची घरटी शोधायची, ओढ्यातली जैवविविधता शोधायची. अशा ह्या सगळ्या शोधाच्या मोहिमेमध्ये आम्ही झाडा असा याचा शोध घेत राहिलो. कित्येक दिवस फिरल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की अरे असं झाड कुठं काय सापडतच नाही आहे. मग एकदा योगायोगानं एका ओढ्यामध्ये उतरल्यानंतर ते मला झाड दिसलं आणि मग त्याचा आम्ही शोध घेतला. चला दाखवतो मी तुम्हाला की ते काय आहे नेमकं. बघा आता हे तुम्हाला दिसतं आहे, हे अर्थात हे आता मातीतून बाहेर आलेलं आहे आणि त्याला ही फळं लागलेली आहे. आणि हे ही जी फांदी आहे ना ही मातीतून आलेली आहे अशी. आणि ह्या सगळ्या मुळ्या आहेत अशा ह्या सगळ्या. बघा म्हणजे 100% हे सगळ्या मुळीला फळं आहेत असं मला त्या व्यक्तीनं सांगितलेलं आहे. पुढं आलो तर ही वनस्पती मी दिसली. बघा आता ही वनस्पती आहे. या वनस्पतीचं जर तुम्ही बघितलं तर ही पानं बघितलात, पानं बघितल्यानंतर त्याचा ह्या मुळांचा शोध घेतला तर ही मुळं अशी इकडे जातात आणि मग हे अशी त्याला इथं फळं लागलेली तुम्हाला दिसतात. अशी ही वनस्पती आहे कुठं आणि ह्याला ही फळं लागलेत कुठं. चला आणखीन एक मी तुम्हाला दाखवतो. आता या ओढ्यातून आता पुढे जाऊया हळूहळू. असं पुढं या ओढ्यातून गेल्यानंतर इथं भरपूर प्रमाणात हे सगळं दिसतं आहे. बघा आता हे इथून ही फळं दिसत आहेत, हे अशी मातीतून खाली आलेले आहेत, हे अशी मातीतून आलेले आहेत. आणि हे असं अगदी हे वरही दिसतं आहे असं तुम्हाला. तर मित्रांनो आता या वनस्पतीचा आपण इथंपर्यंत शोध घेतलेला आहे. आता हीच वनस्पती आहे की ज्याच्या मुळाला फळं येतात आणि फांदीलाही फळं येतात. तर हा गैरसमज आहे. हा आहे भुई उंबर, याला म्हणतात काळा उंबर. कारण याची फळं जी आहेत ना, ही जी फळं आहेत ही जी तुम्हाला दिसत आहेत ही उंबराच्या आकाराची आहेत. आणि हे जे फळ फोडलं तुम्ही तर याच्यामध्ये जर आतलं बघितलं तर हे सगळं जसंच्या तसं उंबराच्या बिया जसा असतात तशा सेम असतात या ह्याच्यामध्ये. तर याला काळा उंबर असे म्हणतात. आता प्रश्न राहिला मुळ्यांचा. मी तुम्हाला दाखवतो आता हे दोन फांद्या आहेत इथं. आता याच्या टोकाला बघा, हे आता मातीतून आलेले फांदी आहे. याच्या टोकाला बघा की इथं पानांचा कोंब येतो आहे, म्हणजे इथं पानं येत आहेत. याला बघा ही सुद्धा पानं येत आहेत, ही पानं म्हणजे मुळ्यांना कधीही इथं अशी पानं येत नाही आहेत. तर यालाही असे इथं पानं यायला लागले आहेत. आणि गंमत दुसरी अशी आहे की आता ही जी मुळे आहे किंवा ही जी फांदी आहे, ह्या सगळ्या ज्या फांदी आहेत, आता ही फांदी जर घेतली तर ही इथून फुटून या मातीतून ही फांदी बाहेर आलेली आहे. आणि त्याची मुळ्या तर आहेत खाली, या मुळ्या खाली आहेत. तर या मुळ्यांना कुठंही काय फुटलेलं नाही आहे, म्हणजे मुळ्यांना ह्या फांद्या फुटलेल्या नाही आहेत, तर वर फांद्या फुटलेल्या आहेत. आणि फांद्या फुटताना त्या मातीतून अशा बाहेर आलेल्या आहेत. प्रत्यक्ष ही मुळी नाही आहे तर प्रत्यक्ष ही फांदी आहे. तर मित्रांनो असे काही गैरसमज
एखाद्या झाडाबद्दल वाढत असतात आणि ते झाड चमत्कारिक झाड होतं. तर याचा मुळापर्यंत शोध घेतल्यानंतर त्याचं वास्तव आपल्याला कळायला लागतं. तर हाही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलेला असेल तर झाडांच्या मुळांना फळं, झाडांच्या फांद्यांना फळं कधी येत नाहीत, तर ही अशी पसरत जातात आणि त्यामुळं या फांद्यांनाच फळं येतात, मुळांना कधीही या झाडं फळं येत नाहीत. तर अशा काही गोष्टींना तुम्ही बळी पडू नका, तर हे त्याचं आहे वास्तव. तर हाही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलेला असेल, आवडला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायलाही विसरू नका. चला तर बघूया मराठी डिस्कवरीवर पुढचा कोणता भन्नाट व्हिडिओ आहे. तोपर्यंत नमस्कार.